आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगरमध्ये आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेणारे आणि काँग्रेसवरती नाराज असलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या 15 दिवसांमध्ये मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. माझी भूमिका स्पष्ट असून मी गोंधळलेलो नाही, उलट माझ्यामुळे अनेक जण गोंधळलेले आहेत. माझी भूमिका सुस्पष्ट आहे. सुजयच्या उमेदवारीवरून झालेला गोंधळ थांबवायचा मी अटोकाट प्रयत्न करतोय, परंतु थांबवू शकलो नाही असेही त्यांनी सांगितलं. वेळ हा सर्व गोष्टींवर उपाय असून माझी भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे असेही ते म्हणाले. अहमदनगरची निवडणूक ही राष्ट्रवादीने व्यक्तिगत पातळीवर नेली. निवडणुकीत लोकशाही मार्गाने जो निकाल लागायचा तो लागेल असंही विखे यावेळी म्हणाले. नगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा म्हणजे शिर्डी आणि अहमदनगर काँग्रेसकडे यावी अशी माझी भूमिका होती. नगरमध्ये राष्ट्रवादी 3 वेळा पडल्यामुळे मी जागा मागितली होती, मुलासाठी नाही असं स्पष्टीकरणही विखे पाटलांनी दिलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे, त्याबाबत मी माझी भूमिका मांडलीये. आता त्याची उत्तरं काळच देईल असं सूचक वक्तव्यही विखे पाटील यांनी केलं आहे. सुजयचा निर्णय त्यानेच घेतला का या प्रश्नाचे उत्तर देताना त्याचा निर्णय त्यानेच घेतल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्याला जरा थांबायला सांगितलं होतं, अजून पक्षश्रेष्ठींकडे भूमिका मांडायची होती, पण त्याने त्याचा निर्णय घेऊन टाकला अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.